प्रत्येक मुल हे एक स्वतंत्र अस्तित्व असून त्याला स्वतःच्या आवडीनिवडीनुसार विविध गोष्टी स्वतः कृती करता शिकता याव्यात, यासाठी दी इन ई आय संचालित सरस्वती विद्यालय महात्मा गांधी रोड नाशिक या शाळेमध्ये कौशल्यवर्धिनी कक्ष सुरू करण्यात आला. ऋषितुल्य स्वर्गीय बाबासाहेब वैशंपायन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा विशेष उपक्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे दृढीकरण होण्यासाठी अनेक साधनं, मनोरंजन, खेळ, जिज्ञासा जागृत करणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. गुरुवारी 29 ऑगस्टला कौशल्यवर्धिनी कक्ष ग्रंथसंपदेने समृद्ध असे वाचनालय आणि सुसज्ज संगणक कक्षाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते करण्यात आलं. सरस्वती पूजन आणि स्वर्गीय बाबासाहेब आणि आईसाहेब यांच्या प्रतिमेला पूजन करून प्रारंभ करण्यात आला. उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे चेअरमन रवींद्र कदम यांनी केलं. या अभिनव कक्षामागची पार्श्वभूमी आणि त्यासाठी अध्यक्षांनी केलेलं मार्गदर्शन याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केलं. या अभिनव कक्षाची संकल्पना शाळेच्या अधीक्षिका सुरेखा कमोद यांची होती. या कक्षामधील आकर्षक साहित्याची मांडणी, बोलक्या भिंती, वाचनालयातील पुस्तकांचं घड्याळ, कलात्मक पद्धतीनं केलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टींनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. वाचनालयात कविवर्य कुसुमाग्रज यांची कणा कविता रवींद्र कदम यांनी ओघवत्या शैलीत वाचून दाखवली. प्रकाश वैशंपायन यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेच्या या विशेष उपक्रमाबद्दल सर्वांचं कौतुक केलं. रवींद्रनाथ टागोर यांची निसर्गातील शाळा मुलांना आजच्या काळातही अनुभवता यावी यासाठी एक नवीन संकल्पना मांडली. ती म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये मुलांच्या भावविश्वाला आकर्षित करणारं चित्र एका थीमनुसार ठरवून त्यानुसार सर्व वर्ग विविध चित्रांनी बोलके करावेत, जेणेकरून मुलं आनंदाने शाळेत रमतील. या उद्घाटन सोहळ्याला उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सेक्रेटरी हेमंत बरकले, असिस्टंट सेक्रेटरी सरला तायडे आणि सर्व गव्हर्निंग काउन्सिल आणि सदस्य, सर्व शाळांचे चेअरमन, अधीक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. संस्मरणीय कार्यक्रमामध्ये या उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा भसने यांनी मानले. कक्षांच्या मदतीनं शाळेतील प्रत्येक विद्यार्थी अधिकाधिक समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली चाकडे यांनी केलं तर भविष्यवेधी शिक्षणाकडे एक पाऊल टाकण्याचा शाळेचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासात मैलाचा दगड ठरणार आहे हे निश्चित. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.